रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी राणी, आपण पाहतात News24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद शिवारात सरपंच संदीप शेलार यांच्या आणि नाऊरचे सरपंच सोन्याबापू शिंदे या दोन्ही सरपंचांच्या वस्तीच्या मधोमध साईनाथ जाधव आणि साहेबराव जाधव यांच्या गिन्नी गवतातून अचानक बिबट्याने उडी घेत दुचाकीस्वार सचिन उत्तम बोर्डे राहणार नायगाव तालुका श्रीरामपूर या तरुणावर हल्ला केला। बिबट्याच्या हल्ल्यात हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। या भागात यापूर्वी अद्याप बिबट्याने माणसांवर हल्ला केला नव्हता, मात्र या घटनेमुळे बिबटे हिंस्र झाले असल्याचे निदर्शनास येत आहे। या परिसरात एकूण 3 बिबटे असल्याचे प्रत्यक्ष दर्शनकडून समजते। या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी गोदावरी पट्ट्यातील नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, सराला, गोवर्धन, शिंदेवस्ती, माळेवाडी आदी भागातून जोर धरू लागली आहे। खंडग्रास सूर्यग्रहण काळात दुपारी 4:50 साईबाबा समाधी मंदिरात श्रींच्या समोर मंत्रोच्चार करण्यात आले। मंत्रोच्चार संपल्यानंतर श्रींचे मंगलस्थान झाले, त्यानंतर सायंकाळी श्रींची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती आणि नंतर श्रींची धूपारती झाली। त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले। मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे सूर्यग्रहण काळात साईबाबांची समाधी तुळशीपत्राने झाकण्यात आली होती। सध्या दीपावलीची सुट्टी असल्यामुळे शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत असून सोमवारी सायंकाळी दीपावली निमित्त शिर्डी परिसरातील तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर परिसरात दिवे लावून दिवाळी साजरी केली। मंगळवारी सूर्यग्रहण असल्यामुळे भाविकांनी बाबांचे मुख दर्शन घेतले। श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 6 कांदा मार्केट या भागात राहणाऱ्या एकाच्या पत्नीने आई वडिलांना भेटण्यासाठी जाऊ असे म्हटल्याने गर्भवती पत्नीला बेदम मारहाण करून तिचा खून केला। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोनाली ही घरात एकटीच असताना तिचा पती गणेश गायकवाड मूळ राहणार शहागड तालुका अंबड जिल्हा जालना यास आपण आई वडिलांना भेटण्यासाठी जाऊ असे म्हटल्याचा राग आल्याने त्याने पत्नी सोनाली गरोदर असताना तिला बेदम मारहाण करून तिच्या पोटावर दुखापत केली, त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडली। तिला औषधोपचारासाठी येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ती मयत झाली असल्याचे सांगितले। या प्रकरणी सोनाली हिची आई वंदना लोंढे राहणार खालापुरी तालुका शिरूर जिल्हा बीड यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी आरोपी गणेश गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 302 अन्वय खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी अटक केली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करत आहे। महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी पारनेर तालुक्यातील गावांना भेट देत तेथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीमालाची पाहणी केली। राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पारनेर तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर होते। यावेळी सुजित झावरे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करताना ई पीक पाहणीस अडचणी येत असून सरसकट ऑफलाईन पद्धतीने 8 अ प्रमाणे पीक पाहणी करण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली। यावेळी मंत्री विखे यांनी लगेच ई पीक पाहणी रद्द करून 8 अ प्रमाणे पीक ऑफलाईन पीक पाहणीचे आदेश महसूल यंत्रणेला दिले। शेतकऱ्यांचे नुकसान न भरून येणारे आहे, त्यांची भरपाई होईपर्यंत सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे असल्याचे आश्वासन महसूल, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। ऐन दिवाळीच्या दिवशी श्रीगोंदा तालुक्यातील वेळू चिखलवाडी येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते। विखे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देत शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत सांत्वन केले। यावेळी कंसेवाडी येथील शेतकरी गणेश बबन इंगळे यांचे सर्पदंशाने मृत्यू झाला होता। या शेतकऱ्यांच्या कुटुंबास पालकमंत्री विखे यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले आणि इंगळे कुटुंबास शासकीय मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना दिले। इंगळे यांच्यावर उपचार करण्यात नेमक्या काय अडचणी आल्या यावर श्रीगोंदा येथील वैद्यकीय अधीक्षकांची झाडाझडती घेतली। सप्टेंबर महिन्यात सर्पदंश किती बळी गेले असा प्रश्न केला, त्यावर वैद्यकीय अधीक्षक निरुत्तर झाले।
विखे यांनी इंगळे कुटुंबास मिठाई भेट दिली। दत्तात्रय पानसरे यांनी 11,000 रुपयांची मदत केली। तसेच वेळू येथील दत्तात्रय शिंदे यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत चिकलठाणवाडी येथे आनंदाचा शिदा या किटचे गोरगरीब कुटुंबांना वाटप केले। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं जिल्ह्याची खबरबात मध्ये स्वागत। पाहूयात पुढची बातमी। पारनेर येथे अतिवृष्टी नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला। विखे पाटील म्हणाले, शिंदे फडणवीस सरकार राज्यात शेतकरी हिताचे निर्णय घेत असून शेतकरी हाच आमचा प्राधान्यक्रम आहे। वर्षानुवर्ष या शेतकऱ्यांच्या उतार्यावर कर्जाचा बोजा होता, यातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी म्हणून शिंदे फडणवीस सरकारने भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलाय। यापूर्वी केंद्रात आणि राज्यात सर्व सत्तास्थाने ताब्यात असताना सुद्धा ज्यांना हा निर्णय करता आला नाही त्यांना या निर्णयाचे दुःख होत असल्यानेच या निर्णयावर राजकीय हेतूने वक्तव्य केले असल्याची टिप्पणी महसूल मंत्री विखे पाटील यांनी केली। शहरातील प्रतिष्ठित सराप संजय शंकर भडकवाडे राहणार सुभद्रानगर यांच्या दुकानात येऊन दोन अनोळखी महिलांनी सुमारे 50,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केले। कोपरगावातील तुळजाभवानी मंदिरानजीक असलेल्या आत्मा मालिक नावाच्या सराप दुकानात सायंकाळी 6:15 सुमारास ही घटना घडली। सराप दुकानात दोन महिला आल्या आणि त्यांनी आपल्याला सोन्याचे गंठण घ्यायचे आहे अशी बतावणी करून सराप दुकानात प्रवेश केला। सोन्याचे पॅन्डल, पोत, पळ्या दाखवा असे म्हणून त्यांनी दुकानदारास गुंतवून ठेवले आणि त्याचे लक्ष इतरत्र गेल्याचे संदेश साधत दाखवलेल्या मालातून 1 तोळ्याचे सोन्याचे गंठण हातोहात लंपास केले। महिला आपले उद्दिष्ट साध्य झाल्यावर त्या ठिकाणाहून निघून गेल्या। त्यानंतर दुकानदाराने आपले डाग मोजून पाहिले असता त्यात त्यांना आपले 18 कॅरेटचे 10 ग्रॅम वजनाचे 1,50,000 सोन्याचे गंठण आढळले नाही। त्यावेळी त्यांनी शोधाशोध करून पाहिले असता त्यांना ते सापडले नाही। अखेर त्यांनी आपल्या दुकानातून या महिलांनी ते लंपास केले असल्याची खात्री झाल्यावर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। विकास धोंडेराम सौदागर आणि त्यांचा चुलत भाऊ रमेश अशोक सौदागर हे दोघे जण त्यांच्या मोटारसायकलवरून किराणा सामान आणण्यासाठी गुहा येथील बस स्थानकापासून जात होते। त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे यांच्या मोटारसायकलवर जोरात आला आणि त्याने विकास सौदागर यांच्या मोटरसायकलला कट मारला। यावेळी विकास सौदागर याने कट का मारला असे विचारल्याचा राग आल्याने त्याने विकास सौदागर याला शिवेगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। रमेश सौदागर हा भांडण सोडवण्यासाठी आला असता आरोपीने, तुम्ही माझ्या नादी लागता काय, आज तुम्हाला कायमचा संपवून टाकतो असे म्हणून धारदार दात्रे असलेल्या विळ्याने रमेश सौदागर यांच्यावर हल्ला केला। त्यांच्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले। त्याचबरोबर विकास सौदागर यांच्यावर देखील वार करून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केला। विकास धोंडेराम सौदागर राहणार गुहा तालुका राहुरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात शिवीगाळ, मारहाण, धमकी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत विकास सौदागर आणि रमेश सौदागर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी फॅक्टरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे करीत आहे। जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजप नेते भगवान मुरुमकर व त्यांच्या इतर 5 साथीदारांसह 2 अनोळखी व्यक्तींवर 50 लाखांची खंडणी मागितली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। तसेच भगवान मुरुमकर यांच्या एका साथीदाराने 4-चाकी दुकानासमोर लावली म्हणून 4 जणांनी लोखंडी हत्याराने मारहाण करून गळ्यातील 7 तोळे सोन्याची चैन गहाळ झाल्याची फिर्याद दाखल केली आहे। परस्पर विरोधी फिर्यादीवरून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। शिंदे फडणवीस सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने या सरकारचा जनाधार वाढत आहे। या युतीत कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी पक्षनेत्यांचा अधिकार आहे, परंतु मनसे येत असेल तर दिलसे स्वागत करायला आम्ही तयार असल्याचे सूचक वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। राज्यामध्ये आता जनतेच्या मनात सरकार कार्यरत आहे। 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अधोगती आपण पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे। कोणताच समाजाचा घटक समाधानी नव्हता। मला वाटतं शेवटी पक्ष ज्या युतीमध्ये कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं तो सर्वशी पक्षश्रेष्ठीचा अधिकार आहे, परंतु आता ज्या पद्धतीने माननीय राज ठाकरे साहेब आता याच्या या बाबतीत जी काही त्यांची सध्या राज्याच्या विकासाबद्दल जी भूमिका आहे याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे। त्यामुळे
त्यांनी या युतीमध्ये येणं मनसेनं तर आमचे दिलसे आम्ही त्यांचं स्वागतच करतो। आणि आता या बातमीसह जिल्ह्याची खबरबातमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।